साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पारित केलेल्या आदेशानुसार फलटण तालुक्यामध्ये शनिवार व रविवारी म्हणजेच वीकेंडला अत्यावश्यक सेवा ह्या सुरूच राहणार आहेत अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजी जगताप यांनी म्हणाले की फलटण तालुक्यामध्ये सध्या जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पारित केलेले आदेश लागू आहेत. त्यानुसार फलटण तालुक्यामध्ये शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू राहण्याबाबत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यांच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा ह्या सुरूच राहणार आहेत. तरी अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी डॉक्टर शिवाजी जगताप यांनी दिला आहे.